जेव्हा हा देश जेव्हा देश सुरक्षित असतो तेव्हा धर्म सुरक्षित असतो असं माझं मानणं, आणि धर्म सुरक्षित असतो तेव्हा सगळे आम्ही पण सुरक्षित असतो, आणि सर्वजण आपण आपल्याला पाहिजे त्या मजा मस्ती म्हणा जीवन जगत असतो, सर्व काही करत असतो. तर ह्या देशासाठी अनेक विचारवंतांनी अनेक लोकांनी अनेक क्रांतिकारांनी आपलं बलिदान दिलेलं असतं, आणि असं असून सुद्धा अजूनही आमच्या भारत देशामध्ये अजूनही आणि आमच्या गोव्यामध्ये पर्यंत हे भारत तेरे तुकडे करेंगे इन्शे अल्लाह असे जे विचार येत असतात मुलांच्या मनामध्ये, ते सुद्धा मुलांच्या. स्वामी विवेकानंद अवघ्या 39व्या वर्षी ह्या जगाला निरोप देऊन गेले, पण 40 वर्षाचे अधेड विद्यार्थी पण अजूनही युनिव्हर्सिटीमध्ये शिकतात, हे मला मुद्दाम सांगायचं आहे. अजूनही शिकतात, आणि काय शिकतात तर देशाचे कसे तुकडे करायचे हे ज्ञान त्यांना तिकडून मिळतं. म्हणजे त्यांची टीचर वर्ग पण कसा असेल हे पण बघा. मी राजकारणामध्ये जात नाही ना, तर म्हणणार भाजपाचे कार्यकर्ते हे असेच काहीतरी राजकारणच बोलत असतात, पण टीचरांनी हे आखाडेकार टीचर सुद्धा त्याच्यात सामील आहेत. लेफ्टिस्ट विचाराचे टीचर मी सरळ सरळ बोलतो, इकडे पण कोण असेल लाल सलाम तरी चालेल, आम्हाला काही वाटत नाही. तेव्हा तुम्ही छाती ठोकून भारत तेरे तुकडे करंगे बोलू शकता, तर आम्ही पण छाती ठोकून त्यांच्या विरुद्ध हा देश आमचा आहे हे पण आम्ही सांगू शकतो, आणि आम्ही काही बोलू शकतो. खरं सांगतो, ह्या समाजाची जी सद्यस्थिती आहे, असे सिव्हिलायझेशन अशा संस्कृती नष्ट व्हाव्यात म्हणून जागतिक स्तरावर काही शक्ती प्रयत्नशील असतात, आणि त्यांची एक स्ट्रॅटेजी असते. त्या स्ट्रॅटेजीचे 4 बिंदू तुमच्या समोर सांगतो आणि मी थांबतोय. 1 लक्षात घ्या आणि याच्यावर तुम्ही विचार करा. पहिली स्ट्रॅटेजी, एखादी संस्कृती एखादा देश संपवायचा असेल तर करप्ट द यंग, तरुणांना भ्रष्ट करा, त्यांना विषयामध्ये गुंतून ठेवा, ते सेक्स मध्ये इंटरेस्ट घेतील अशी परिस्थिती निर्माण करा. हे कारस्थान आहे स्ट्रॅटेजी 1. स्ट्रॅटेजी 2, डिवाइड पीपल, विविध कॉन्ट्रावर्सी क्रिएट करा आणि लोकांमध्ये भेद पाडा, आणि अशा कॉन्ट्रावर्सी कोणत्याही असू दे ज्याला काहीही महत्व नाही, असे निरर्थक कॉन्ट्रावर्सी क्रिएट करा आणि त्याच्यामध्ये युवा शक्ती गुंतवून ठेवा. समाज जितका विघटित करता येईल, संजयजींनी उल्लेख केला होता तुकडे तुकडेचा, ही स्ट्रॅटेजी आहे. हे युद्धामधलं त्यांचा हल्ला आहे. स्ट्रॅटेजी 3, डिस्ट्रॉय द फेथ इन नॅशनल लीडर्स. जे राष्ट्रासंबंधी एकतेचा विचार मांडतात ते नरेंद्र नावाचे विवेकानंद असतील किंवा नरेंद्र नावाचे सध्याचे पंतप्रधान असतील, जर ते राष्ट्रहित मांडत असेल तर त्यांची बदनामी करा. स्ट्रॅटेजी नंबर 3. स्ट्रॅटेजी 4, ऑलवेज ब्रीच डेमोक्रेसी बट सीज पॉवर रुथलेसली. घटना बचाव, लोकशाहीच्या संरक्षणासाठी असं म्हणा, सतत म्हणा, पण प्रत्यक्षामध्ये कोणत्याही पद्धतीनं सत्ता मिळवा. बॅनर सेव डेमोक्रेसी आणि कार्य देश संपवण्याचं, ही स्ट्रॅटेजी आहे. उद्घाटन माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होत आहे. विवेकानंद केंद्र कन्याकुमारी गोवा शाखा इन्स्टिट्यूट मिनेज ब्रागांझा यांच्या संयुक्त विद्यमान या कार्यक्रमाचं आयोजन होत आहे. बसवराजजींनी आपल्या विचारातून स्वामी विवेकानंदजींचे विचार व्यक्त केलेले. स्वामीजींचे विचार आजच्या युवकांबद्दल प्रेरणादायी आहेत. प्रतिकूलतेच्या कर्दमात रुतून राहिलेला राष्ट्राचा रथ ओढून काढण्यासाठी नेकीची माणसं पुढे आली पाहिजे. ज्यांच्या नसानसातून राष्ट्रप्रेम भिनलं आहे
अशी कळकळीची तळमळीची तरुण मुलं निर्भयतेनं पुढे यावीत आणि निस्पृहतेनं त्यांनी कामाला झुंपून घ्यावे. चांगल्या कार्यकर्त्याचे गुण कोणते? सोशिकता, शुद्धता, प्रसन्नता, प्रयत्न सातत्य, पेशन्स, प्युरिटी अँड प्रिझर्वन्स. अशा समाजसेवकांनी सत्तेचा मोह आणि मत्सर यापासून अलिप्त राहिले पाहिजे, धीरगंभीर राहिले पाहिजे, व्रतस्थ राहिले पाहिजे. अशा आदर्श युवकांना आवाहन करताना स्वामीजी म्हणाले होते, बसवराजजी यांनी जे विचार मांडले, त्यांनी जे चार तत्व सांगले आणि खरोखर त्याच म्हाका दिसता काहीतरी भायली शक्ती जी असा ही हांगासर वावुरता. या देशातल्या आणि ह्या राज्यातल्या युवकांच्या मधी म्हणजे फूट घालपा खातीर त्या शक्तीक आम्ही आमच्या मदीं भेद करून भितर येवपाक दिवचे न्ही. हे सगळ्यांचे आमचे कार्य असा, हे सगळ्यांनी आपले कार्य म्हणून फुडें व्हरचे. इतकेंच सांगता आनी परत एकदां हांव आयच्या दिसाच्यो तुमकां खूब खूब शुभेच्छा दिता. देव बरें करूं.